आज 12 विकासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही पालक घरच्या घरी मुलांना विज्ञानाची ओळख कशी करून द्या, त्यांना विज्ञान प्रयोग छोटे छोटे घरात तुम्ही कसे करून दाखवाल आणि ते मजेमध्ये त्यांना त्यात फक्त आनंद द्यायचा आहे. आपण त्यांना काही विश्लेषण करायचं नाही, हे कशामुळे झालं, काय झालं, कसं होतं हे नाही, फक्त त्यांच्यासमोर ते प्रयोग सादर करायचे आहे. तर त्यामध्ये आपण पहिला प्रयोग असा घेऊ शकतो की हवा. हवा आपल्याला दिसत नाहीये पण ती असते. त्याचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी मुलांना हात असा तळहात पुढे करून त्याच्यावर फुंकर अशी मारायला लावायची की दिसत तर काही नाहीये पण तुझ्या हाताला लागतंय ना. हा एक प्रयोग झाला. तसंच हवेसाठी दुसरा प्रयोग असा की तुम्ही फुग्यामध्ये हवा भरा आणि ती नंतर हळूच त्यांच्या हातावर किंवा अंगावर अशी सोडा हवा की त्याचा अस्तित्व, त्याचा स्पर्श तुम्हाला जाणवतो हवेचा, पण ती दिसते का नाही. तर यातनं त्यांच्या संकल्पना स्वतःच दृढ करतात की ही हवा जो आहे काहीतरी ते आपल्याला दिसत नाही पण ते असतं. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये ते असं त्यांच्या बुद्धीमध्ये साठवून ठेवतात. तसा दुसरा प्रयोग आहे तरंगणे आणि बुडणे. हा शब्द त्यांच्यासाठी अवघड आहे पण आपण त्यांना सोप्या ह्याच्यामध्ये काय करायचंय की घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू गोळा करायच्या. एका टबामध्ये पाणी घ्या मोठ्या किंवा परातीत घ्या, पण त्याला खोलसर पाहिजे ते म्हणून टब म्हटलं. आणि त्यात पाणी भरून खडा टाका, घरातला पेंट टाका, एखादं मोर पीस असेल, कुठलं पीस म्हणजे मोराचं पीस किंवा कबुतराचं बगळ्याचं कुठलं असेल घराचं ते टाका. म्हणजे माझं म्हणणं की थोडक्यात हलकी वस्तू टाका, काही वजनाने हलक्या वस्तू टाका घरातल्या आणि काही जड टाका ज्या की पाण्यात खाली जातील आणि बाकीच्या तरंगतील. मग त्याच्याशीच आपण गप्पांमध्ये म्हणायचं, अरे हे तर बुडालं आणि हे तर वरच तरंगतय, हे नाही गेलं खाली आणि हे खाली गेले. मग ह्यातनं गप्पांमधनं त्यांना शब्द समजतात, बुडणे आणि तरंगणे. हा बुडाला, हा तरंगला. त्याला अजिबातही एक्सप्लेन करून सांगायचं नाही की हा हलका आहे म्हणून हा तरंगला, हा जड आहे म्हणून बुडाला. असेल एखादा उत्सुकतेने मूल विचारू शकतो तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही सांगा, नाहीतर त्याची काहीही आवश्यकता नाही. आपल्याला फक्त त्याच्यासमोर सादर करायचं आहे, एक विज्ञानाची सुरुवात करायची आहे त्याच्यासमोर. तर विज्ञान हा शब्द आपण आपल्यामध्ये ठेवायचा आहे, फक्त त्यांच्यासमोर हे प्रयोग सादर करायचे. आता तसंच दुसरं जे आहे ते आहे मेणबत्ती. मेणबत्तीला प्रज्वलित राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते हवेमधल्या, तर ती मेणबत्ती विझणे हा जो प्रयोग करायचा आहे तो मेणबत्ती पेटवायची आहे आणि ती पेटती राहती आहे. आता हिला आपण न फुंकर मारता, तोंडाने न फू करता ती कशी काय आपोआप उसते बघया, जादू करूयात आपण असं त्यांना म्हणायचं. आणि त्याच्यावर एक काचेचा ग्लास उपडा घालायचा. अर्थात जेव्हा काचेचा ग्लास आपण त्याच्यावर ठेवू त्यावेळेस हिला ऑक्सिजन लागणार नाही आणि मेणबत्ती आपोआप विजेल. हा एक प्रयोग त्यांच्यासमोर सादर करायचा. म्हणजे मेणबत्तीला जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते किंवा हवेची गरज असते हे त्यांना एक्सप्लेन नाही करायचं, फक्त त्यांच्यासमोर ती एक जादू म्हणून प्रयोग तो सादर करायचा आहे. तसेच विज्ञान प्रयोगामध्ये वेगवेगळे स्पर्श ज्ञान पण देऊ शकता तुम्ही. अर्थात ते आपण पंचेंद्रिय विकासामध्ये घेऊ शकतो, पण ह्या सुद्धा प्रयोगामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे स्पर्श देणे, खरबडी, गुळगुळी, नंतर मऊ, कडक, टणक असे जे स्पर्श आहेत ते वेगवेगळे स्पर्श सुद्धा त्यांना तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे घरातल्या घरात तुम्ही या मुलांना एक विज्ञानाची छानशी सुरुवात किंवा ओळख, विज्ञानाची ओळख करून देऊ शकता. आणि ह्या खेळामध्ये त्यांना एक तर जादू वाटते किंवा मजा तर येतेच आणि ह्या आनंदामध्येच मूल या गोष्टी शिकतं. आणि मी दरवेळेस तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्या भाषेचाही विकास होतो, त्यांना निरनिराळे शब्द त्यांच्या कानावर पडतात आणि ते शब्द त्यांच्या भाषा विकासात मदत करतात. तर अशा प्रकारे आज आपण पाहिले की वेगवेगळे विज्ञान प्रयोग आहे खूप छोटे छोटे. त्यामध्ये अजून एक असं हे करतं की तुमच्याकडे जर लोहचुंबक म्हणजे मॅग्नेट असेल, खराब झालेल्या बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये मॅग्नेट असतं, ते जर घेतलं आणि तो लोहचुंबक फक्त लोखंडी वस्तूला चिटकतो, काचेला नाही, लाकडी ह्याला नाही आहे, तुमच्या घरातल्या स्टीलच्या वस्तूंना चिटकत नाही, ही त्याला एक जादू म्हणून दाखवा. मग त्याच्या लक्षात येईल
हे लोखंडी आहे, मग तूच बघ बरं कुठल्या कुठल्या लोखंडाच्या वस्तू आहे, मग ते मूल असं एक एका वस्तूला चिटकवत जातं, मग त्याला आनंद मिळतो. एखाद्या लोखंडी वस्तूला चिटकलं की आई इथे चिटकलं, बाबा इथे चिटकलं, तो सांगणार. मग आपण त्याला सांगायचं हे लोखंडाची वस्तू आहे, फक्त जादू होते ती लोखंडाच्या वस्तूला चिटक. म्हणजे त्याच्या आता 2-2.5 वर्षाच्या वयामध्ये आपण त्याला जादूच म्हणूया की ती फक्त लोखंडी वस्तूलाच हे चिटकतं. मग त्याला सुद्धा खूप मजा येते आणि मग त्यालाही तो विरंगुळा मिळतो. आणि तुम्हाला जे घरामध्ये मुलं त्रास देतात, तुम्ही जे म्हणता ना मुलं काय सारखी किरकिर करतात, काय देऊ त्याला काय, तर हे अशी विज्ञानातल्या प्रयोगाची ओळख करता करता त्यांना हे खेळ देतो. मूल आपोआप सगळ्या घरभर फिरत राहतं आणि त्याचा वेळही जातो आणि विरंगुळा आणि प्लस त्याच्या ज्ञानात यातनं वाढ होऊ शकते. तसंच दुसरी गोष्ट आहे मॅग्नेट सारखं स्पंज आहे. स्पंज मध्ये सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकला की तो पाणी ओढून घेतो किंवा ऍब्झॉर्ब करून घेतो, शोषून घेतो. आणि मग नंतर त्याला पिळलं की पुन्हा पाणी येतं. मग कसं काय गेलं हे स्पंज मध्ये पाणी, मग स्पंज पाण्याला शोषून घेतं. त्याची ही जी आहे प्रॉपर्टी जी आहे विशेषता म्हणूया ती मुलांना कळते. ह्या वयामध्ये आपल्याला फार काही त्यांना डीपमध्ये काही सांगायचं नाहीये, फक्त ह्या विज्ञान प्रयोगातून त्यांना विज्ञानाची ओळख प्लस नवीन नवीन वेगवेगळे शब्द जे आहे त्यांची भाषा शब्दांची अक्षरांची ओळख होते. तर ह्या दोन गोष्टी आपण या खेळांमधनं म्हणूया किंवा जादूमधनं म्हणूया, ह्या विज्ञानाचा ओळख आपण घरच्या घरी सुंदर प्रकारे लहान मुलांना करून देऊ शकतो. आज इथेच थांबूया. नमस्कार.